हे माझे पैसे बाकी 2.68 इंचाने वाढल्यासारखं वाटतं का नाही? हे माझी चेस्ट बाकी 1.78 इंचाने अशी बाहेर आलं का नाही? आजपासून आपल्या घरात सगळं प्रोटीन युक्त असणार. हे बघ मी काय काय आणले. हे बघ हे प्रोटीन भुजिया, हे प्रोटीन मखना, हे प्रोटीन लोणचं, हे प्रोटीन बाऊल, हे प्रोटीन रूम फ्रेशनर, हे प्रोटीनची टर्मिकुलची पावडर, आणि हे प्रोटीन हेअर ऑइल, हे प्रोटीन मस्कारा, आणि हा प्रोटीन परफ्यूम. इसके हर बूंद बूंद में प्रोटीन है. आणि हे प्रोटीन युक्त कपडे, आणि हे प्रोटीन युक्त उशी, आणि हे प्रोटीन युक्त ब्लँकेट, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा माझा प्रोटीन युक्त भाऊ. आणि माझा आता असा प्लॅन चाललाय की हे सगळं घर पाडून सिमेंटपेक्षा प्रोटीन हे बाइंडिंग मटेरियल वापरून घर बांधायचं आहे. मी सोसायटीला पत्र दिलेलं आहे, लवकर त्यावर ऍक्शन घेतील अशी माझी इच्छा आहे. अरे काय काय लागलं तू कपडे कसं लागले? आणि हे काय टाकायलास? निर्मा. अरे हे ठेव. अरे प्रोटीन पावडर टाक. काय हे बघ आपण जे प्रोटीन खातो ते फक्त आपल्या आतल्या अंगाला लागते, मग बाहेरच्या अंगाचं काय? म्हणून आपले कपडे प्रोटीन पावडर बरोबर पाण्यात भिजवायचे. म्हणजे जेव्हा आपण ते कपडे घालतो तेव्हा कपड्या थ्रू आपल्या बाहेरच्या अंगाला पण प्रोटीन मिळते आणि आपण हेल्दी बनतो. तुम्ही सगळे लोक येडेच राहणार. कोणाला आवडायला काय?